नमस्कार, मी श्रुती आणि आपण पाहताय इंडिया न्यूज वन. घेऊया राज्यासह देश विदेशातील घडामोडींचा धावता आढावा महाराष्ट्र सुपर फास्टमध्ये. दौंड तालुक्यात भेसळयुक्त गुळ जप्त, अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई. हर घर तिरंगा मोहीम, लातूर जिल्हा प्रशासनाकडून 280,000 राष्ट्रध्वजाचं वितरण. तर पुणे पिंपरी चिंचवड शहर हाऊसिंग सोसायटीचा पाणी प्रश्न ऐरणीवर, पुरेशा पाणी पुरवठ्याच्या मागणीसाठी हायकोर्टात जनहित याचिका दाखल. तर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसची 75 किलोमीटरची पदयात्रा. राज्यात अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ, बेजबाबदार सरकार, यशोमती ठाकूर यांची शिंदे फडणवीस सरकारवर टीका. एकनाथ शिंदे नांदेड हिंगोली दौऱ्यावर, क्रेडिट सोसायट्यांचे रूपांतर बँकेत करण्याबाबत दिली ही ग्वाही. आदिवासींना रोजगार देण्यासाठी 36 कोटी रुपये खर्च, अद्याप एकही रोजगार नाही, बुलढाण्यातील प्रकल्प धुळखात पडून. तर शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळेंना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, लवासा प्रकरणी 6 आठवड्यात भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश. पुणे विभागात 50 लाख घरावर फडकणार तिरंगा, विभागीय आयुक्त सौरभ राव यांची माहिती. तर राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी, जिल्हा पोलीस अधीक्षकांचं आवाहन. ऑगस्ट क्रांती दिनापासून प्रदेश काँग्रेसची सर्व जिल्ह्यात आझादी गौरव पदयात्रा. मंगळवारपासून सेवाग्राम आश्रम वर्धा येथून पदयात्रेचा शुभारंभ. प्रेक्षकांनो, दिवसभरातील धावत्या आणि वेगवान घडामोडींचा आढावा आपण घेतलात. यासारख्याच नवनवीन आणि ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी आमच्या इंडिया न्यूज वन या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.